नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा नुकताच पुण्यामध्ये पक्षमेळावा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. यावेळी बोलत असताना अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आणि खळबजनक आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, यावेळी बोलत असताना अमित शहा म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत. त्यांच्या पक्षामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचारी लोक आहेत. खरं तर भ्रष्टाचाराचं नेतृत्व सांभाळण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे, असा आरोप देखील यावेळी अमित शहा यांनी केला आहे. एवढंच नाही तर राज्यामध्ये दोन जातीमध्ये वाद पेटवणं, देशामध्ये जातीजातीमध्ये वाद पेटवणं हे शरद पवारांनी काँग्रेसचं काम आहे आणि शरद पवारांनी काँग्रेसचा अजेंडा निश्चितपणे चालू ठेवला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे जे काय आरक्षणाचे मुद्दे वाद पेटले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप देखील अमित शहा यांनी केला आहे. एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा भाजप पक्षानं मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा तेव्हा शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात वकिलांची फौज उभी केली, असा थेट आरोप देखील अमित शहा यांनी केला आहे. एवढंच नाही तर शरद पवार हेच समाजामध्ये आमच्या विरोधात फेक नरेटिव्ह उभे करत आहे, असं देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे. मात्र अमित शहा यांच्या या धक्कादायक आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून यासंदर्भात शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.